गुड मॉर्निंग, नमस्ते, विवेकानंद एकेडमी में एक्सलेंस या यूट्यूब चैनल पर विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत। इयत्ता सहावी विषय मराठी, या मराठी विषयातील आज आपण कविता क्रमांक 9, कविता क्रमांक 9, कवितेचे नाव आहे घर। कवितेचे नाव आहे घर। ही कविता आज आपण विद्यार्थी मित्रांनो लेखक आहे धोंडीराम जोशी। या कवितेच्या नावावरून तुमच्या लक्षात येईल असेल कवितेचं नाव आहे घर। या घर या नावावरून लक्षात येईल असेल की घर कशाला म्हणायचं, त्या घरात कोण असते, काय असते, हे आपण आज जाणून घेणार आहोत। मी या ठिकाणी एक घराची वास्तू याचे सुद्धा चित्र रेखाटलेले आहे, तुम्हाला ब्लॅकबोर्ड फळ्यावरती दिसत असेल। आज आपण हीच कविता घर म्हणजे काय, कशाला घर म्हणायचं हे अभ्यासणार आहोत। बघा या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे। या कवितेत कवीने घर कशाला म्हणावे याचा महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे। घर म्हणजे केवळ भिंती किंवा त्यातील वस्तू नसून त्यामध्ये राहणाऱ्या माणसांच्या निर्मळ नात्यांची गुंफण असते असे कवीने या कवितेत म्हटलेले आहे। अगदी बरोबर, घर म्हणजे काय, फक्त या चार भिंती नसून एकमेकांची यामध्ये नात्यांची पण माळ जोडलेली आहे हे आपल्याला कवितेतून पाहायला मिळणार आहे। बघा सुरुवातीला मी या कवितेचे वाचन करतो आणि त्यानंतर आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। घर घर नाही चार भिंती, घर असते देखण्यापुरती, घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू, घर नाही नुसत्या खोल्या, घराहव्या भावना मोल्या, घरात हवा जिवाळा, घर शिक्षणाची पहिली पायरी, घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा, घराला असते कहाणी, घर असतो आपल्या चेहरा, घर शिकवते पाहायला, घर शिकते लढायला चालायला धावायला, घर शिकवते लढायला दुःखाचा रंग सडायला, घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान, घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावी नवीन मूल्ये नवीन ज्ञान, घरात आईचे अपार कष्ट आजी सांगते सुंदर गोष्ट, घरात हजोबा गप्पिष्ट आईच्या हातचे जेवण चविष्ट। बघा घर आणि या घराच्या चार भिंती, या भिंतीमध्ये राहणारे लोक आजी आजोबा आई वडील बहीण भाऊ या सर्वांना एकत्र करून आपले कुटुंब तयार होते, राहण्याचे ठिकाण आपले असते घर। या घरामध्ये आपण कसे आनंदाने गुण्यागोविंदाने राहतो, प्रत्येक जण आपापले कार्य कसे चांगल्या पद्धतीने करीत असतं, पार पाडीत असतं हे या कवितेत सांगितलेलं आहे। की घर म्हणजे चार भिंती नाहीयेत, यामधून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात, त्याचंच वर्णन या कवितेत कवीने केलेले आहे। घर घराला घरपण देणारी माणसे, जोडणारी माणसे या घरात असली तर त्या घराचे नंदन मंदन होते, घर ते समृद्ध होते हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे कवीने। कवी सुरुवातीला काय म्हणतो पहिल्या पेजामध्ये की घर नाही चार भिंती, घर असते देखण्यापुरती, घर नाही एक वस्तू, घर म्हणजे
एक वस्तु नसते तर ती एक आनंदी इमारत असते। बघा आपण घरामध्ये जाणार तो घरबांधकाम करत असताना आपण पाहत असतो ते पिलर उभे करणे, त्याला पाया वरणे, फाउंडेशन तयार करणे, या सगळ्या गोष्टी झाल्यापासून किती घर या स्वरूपात असते, पण ते घर म्हणजे केवळ उभारले चार भिंती नाही, चार भिंतीचं हे घर नाही, तर त्यात घर आहे देखण्या ती म्हणजे वास्तू देखणी सुंदर अशी इमारत आहे। आणि तेथे सुंदर कार्य होते, समाजात घडवण्याचे सुंदर कार्य हे सुरुवातीला घरापासून होते। घरातील आजच्या लोकांचे संस्कार, आई वडिलांचे संस्कार हे आपल्या अंगी येतात। या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीपासून तुम्हाला घरातून मिळतात, त्यानंतर तुम्हाला शाळा महाविद्यालयामध्ये मिळतो। जेथे सुंदर कार्य होते ते म्हणजे घर आहे, सुंदर कर्मे होतात ते म्हणजे घर आहे। घर केवळ एक कोणती वस्तू नाही, तर ते एक आनंद देणारी अशी वास्तू म्हणजेच काय आहे, इमारत आहे। एखादी बाजारातली कोणतीही वस्तू नाही, ती वस्तू विकत आणली आणि ती खेळत बसलेली आहे, तिचा युज झाला, किती आपण फेकून देतो अशी कोणतीही वस्तू नाही। हे घर म्हणजे एक वस्तू आहे पण नसते, पण ती केवळ एक आनंद देणारी वास्तू असते। वास्तू म्हणजे इमारत असते। वस्तू आणि वास्तू यामध्ये फरक मित्रांनो, वस्तू म्हणजे आपण आणलेली एखादी बाजारातून वस्तू, एखादं पेन असेल, वास्तू म्हणजे इमारत, ही सुंदर अशी इमारत आपली आपलं घर आहे। चार भिंती नसून तिथे सुंदर कार्य होतात, कर्मे होतात, तेच आहे आपलं घर। घर केवळ एक वस्तू नसते, तर ती एक आनंद देणारी वास्तू आहे, इमारत आहे। बघा या ठिकाणी पहिल्या प्रकरणामध्ये यमक तुम्हारे शब्द राहिले, पण भिंती कुंती वस्तू वस्तू यासारखे वेगवेगळे तुम्हाला सांगत असतील। यानंतर लेखक पुढच्या कडव्यामध्ये काय म्हणतोय, घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या, घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा। अगदी बरोबर आहे। या ओल्या भावना म्हणजे प्रेम भावना, भावनेचा ओलावा असणारा। नुसत्या या खोल्या म्हणजे वेगवेगळ्या खोल्या, रूम खोल्या म्हणजे घर नव्हे। घरात या भावनांचा ओलावा असावा, प्रेम असावं, आपुलकी असावी, एकमेकांविषयी आदर असावा, प्रेम हवे, माया हवी, कारण घर ही शिक्षणाची पहिली पायरी आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला जन्माला येता, जन्माला आल्यानंतर लगेच शाळेमध्ये येत नाही, तुम्ही पहिले दोन तीन वर्ष तुमच्या घरी असता, आगळातले वेगवेगळ्या मोठ्या व्यक्तींचे शब्द उच्चार तुम्ही ऐकत असता, ते ऐकून तुम्ही बोलण्याचे कार्य करत असता, आणि त्यानंतर प्रत्यक्षात शाळेमध्ये आल्यानंतर तुम्ही लिखाणाला तुमचा लिखाण सराव होत असतो। त्याही आधी तुम्ही घरी असता तुम्ही बोलण्याला सुरुवात होते। घरातील लोक तुमच्यावर संस्कार अगदी लहान वयापासून करतात, आणि म्हणून या ठिकाणी लेखक काय म्हणतोय की घर ही शिक्षणाची पहिली शाळा आहे, आणि म्हणून या घरामध्ये तुम्हाला आपुलकी, पाहुणा, प्रेम या सगळ्या गोष्टी, माया या सगळ्या गोष्टींचा घरातच मिळतात। घर हे नुसत्या खोल्या नव्हे, या ठिकाणी भावनांचा काय आहे,
एक गोष्ट असते प्रत्येक ग्राहकाचा चेहरा असतो स्वभाव असतो. मग आपण आपल्या घरामध्ये राहताना शेजारी बघत असतो, प्रत्येकाचं घर हे एक सारखे नसते, प्रत्येकाच्या घरात राहणारे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे स्वभाव गुणधर्म आपल्याला मिळतात. तर हे घर म्हणजे नुसता पसारा नाही, वेगवेगळ्या वस्तू आणून एकत्र ठेवलेला हा पसारा नाही, केवळ आश्रयस्थान देखील राहण्याचे ठिकाण देखील नाही, कारण प्रत्येक घराची एक गोष्ट वेगळी असते. कहाणी म्हणजे गोष्ट वेगळी आहे, प्रत्येक घराला त्याचा चेहरा हा वेगवेगळा आहे, स्वभाव वेगळा असतो. घर घर हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या देखील पाहिलं तर घरे प्रत्येकाची कृती आकृती वेगवेगळी असते. त्या घरात राहणाऱ्या लोकांचे स्वभाव देखील गुणधर्म देखील वेगवेगळे असतात. कोण प्रेमळ असते, कोण रागीट असते, कोण आपुलकीने वागणारे असते, ह्याची तुलना घराशी केली आहे. घर ज्याप्रमाणे एकसारखे कोणाचे नसते तसे या मानव जातीचा देखील आपला स्वभाव एकसारखा नाही, सुसंगत नाही. प्रत्येकामध्ये भिन्नता आहे, प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहे. आणि म्हणून घर नुसता हा पसारा नाही, घर म्हणजे केवळ आश्रयस्थान नव्हे, तर प्रत्येक घराची गोष्ट वेगळी आहे, त्याला प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे आणि प्रत्येकाचा स्वभाव घराप्रमाणे घराच्या आकृतीप्रमाणे स्वभाव देखील हे वेगवेगळे आहे. पुढे लेखक म्हणतो घर शिकवते आलेला चालायला धावायला, घर शिकवते लढायला दुःखाचा डोंगर चढायला. बरोबर आहे, घर आपल्याला पाहायला शिकवतं, चालायला धावायला शिकवतं, दुःखाचा डोंगर पार करून या दुःखांशी लढायला शिकवतं. घर दुःखाला कसे सामोरे जायचे ते शिकवतं. बघा या घरामध्ये आपण सुरुवातीपासून असल्यामुळे या घरामध्ये वेगवेगळ्या आनंदी दुःख कितीतरी गोष्टी होत असतात. त्या सगळ्या गोष्टी आपण ते आपले घर शिकवतं, घर पाहायला शिकवतं. आनंद दुःख निसर्गामध्ये होणारे वेगवेगळे बदल, आपल्या भोवतीच्या असणारा वेगवेगळा होणारा बदल, सजीव निर्जीव वस्तू या दुःखात प्रत्येक गोष्ट पाहायला आपल्याला घर शिकवतं. चालायला धावायला घर शिकवतं, चालणे असेल धावणे पळणे काही प्रत्येक त्या सुरुवातीच्या गोष्टी आहेत ते सगळं घर शिकवतं. अगदी आपण आपण कोणताही दुःखाचा अतिप्रसंग आला, दुःखाचा डोंगर आला, तर ते पार करून या दुःखांशी कसं लढायचं. एखादी गोष्ट कठीण प्रसंग आपल्या समोर आला तर त्यावर रडत न बसता त्या प्रश्नाची उत्तराला कसे सामोरे जायचे, त्या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे. घर आनंद असेल तर आनंदी ठेवते, दुःखी असेल तर दुःखी ठेवते, परंतु या दुःखाला देखील कसे सामोरे जायचे, कसे त्या दुःखांना आव्हान पेलायचे ते देखील घर शिकवतं. प्रत्येक गोष्ट आनंदीच राहून चालत नाही, तर जीवनामध्ये वेगवेगळ्या कठीण प्रसन्न येतात, दुःखे येतात, त्या दुःखांना देखील कसे सामोरे गेलं पाहिजे घर शिकवतं. समाजामध्ये घरामध्ये शाळेमध्ये कुटुंबामध्ये राहणे वावरणे बागडणे ह्या देखील प्रत्येक गोष्ट मध्ये घर शिकवतं असं या ठिकाणी कवी म्हणतोय. पुढे कवी म्हणतोय बघा घराने असावे सावधान, घराने करावे समाधान, घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावी नवीन मूल्ये नवीन ज्ञान. घर आपल्याला नेहमी सावध असावे, घराने सुख समाधान द्यावे, नवनवीन विचार द्यावे, नवीन ज्ञान आपल्याशी करून घराने
नेहमी मिळालेल्या गोष्टीमध्ये आनंदी समाधानी असावे, घरामध्ये ठेवावे काळाचे भान। या काळाचे भान म्हणजे होणारे बदल, समय, या सगळ्याचे नवीन ज्ञान आपले स्वरूप जे काय आहे ते काळाचे भान ठेवावे आणि जवळ करावी नवीन मूल्ये, नवीन ज्ञान। मूल्ये म्हणजे विचार, समाजामध्ये होणारे बदल, रोज रोज होत असतो म्हणजे नवीन विचार येतात। एक विसाव्या जगताला म्हणजे असताना एक संगणकीय युगाचा होणार आपण ह्या सगळ्याचा, या नवीन मूल्यांचा, नवीन ज्ञानाचा, सगळ्याचा मनाने काय ठेवायचं आहे, भान ठेवायचं आहे, आकलन करायचं आहे। समाज बदलत चाललेला आहे, या बदलत्या समाजाला देखील आपल्या अंगी स्वीकारून आपल्या देखील आपण बदल केला पाहिजे। शेवट कवी म्हणतोय, घराचे अपार प्रश्न, आजी सांगते सुंदर गोष्ट, घरात गोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट। बघा, घरासाठी आईने खूप कष्ट सोसलेले असतात, घरात आजी सुंदर गोष्ट सांगते, आजोबा गप्पा मारतात, आईच्या हातचे जेवण घरातच मिळते। घर हे अशा सुंदर नात्यांचे काय आहे, मिलाफ आहे। बघा, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये आपली आई आपल्यासाठी खूप कष्ट करत असते, कष्ट सोसत असते, प्रत्येक गोष्ट घरात काही नाही कमी जास्त हे सगळं आई हात असते। त्या घरामध्ये सुंदर गोष्टी सांगायला आपल्या जी असते, आजोबा गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारे आहे, आईच्या हातचे जेवण चविष्ट। खरंच हे आईच्या हातचे हे रुचकर चविष्ट जेवण मिळते, ज्या हातचे जेवणामध्ये हे आपल्याला आनंदी देणारे असते, घरातच मिळते, कारण ते चविष्ट रुचकर आहे। आणि या सगळ्याचा क्रिया या सगळ्या सुंदर नात्यांना आहे, मिलाप आहे। या घरामध्ये सगळं काही आपणास शिकायला मिळते, पाहायला मिळते। दुःखाचा डोंगर चढायला जाणे म्हणजे येणाऱ्या दुःखाला सामोरे जाणे, काळाचे पान ठेवणे, वेळेची योग्य जाणीव असणे, जवळ करणे, स्वीकारणे, आपलेसे वाटणे, असे वेगवेगळे मराठी वाक्प्रचार या कवितेमध्ये आलेले आहे। कविता अतिशय सुंदर आणि सोपी, आपल्या रोजच्या जीवनातील आधारित अशी ही वास्तू म्हणजेच घर यावर आधारित आहे। या कवितेत कवीने घर कशाला मानायचे याविषयी आपण पाहिलं, हा महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे। हा घर म्हणजे केवळ चार भिंती किंवा एखादी वस्तू नसून या राहणाऱ्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांच्या निर्मळ मात्यांची कुंपण आहे, एक मान आहे, हे सांगितलेलं कवीने आपण पाहिलेलं आहे। की या घरामध्ये आपण प्रत्येक गोष्ट जन्मल्यापासून सुरुवातीपासून पाहत असतो। हे घर आपणा भरपूर काही सुरुवातीला देत, घर हे शिक्षणाची काय आहे, पहिली शाळा आहे। या घरामध्ये आनंद, दुःख, कितीतरी प्रमाणात संकटे वेगवेगळी आली त्याला सामोरे कसं जायचं हे आपणास घर शिकवतो। घर आपणास आनंदी, दुःख आनंदी असेल तर जास्त प्रमाणात देखील त्या आनंदाला नेहमी न राहता, नेहमी मी श्रेष्ठ असं न मानता, मी पण एक तुमच्यातलाच आहे सर्वसामान्य असं राहणं योग्य आहे। कितीतरी मोठ्या प्रमाणात दुःख आली, संकट आली तर त्याला घाबरून न जाता त्याला सामोरे जाणं हे देखील घर सांगत। घर मला चालायला, खायला, चढायला सगळ्याला घर मला शिकवत। या घरामध्ये माझ्या फक्त त्या घर म्हणजे चार व्यक्ती नसून या घरामध्ये राहणारे प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्वाची आहे। आम्ही सर्वजण एकत्र राहतो, कुण्या बोलीत आणि आनंदाने राहतो, हे या कवितेत लेखकांनी
सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कविता संपलेली आहे. पुन्हा आता जाता या कवितेचे वाचन करतो आणि तुम्ही दिलेला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. बघा, कवितेचं नाव घर. घर नाही चार भिंती, घर असते देखण्यापुरती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना मूल्या. घरात हवा जिवाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता कसारा, घर नाही केवळ निवारा. घरात असते कहाणी, घरात असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला, खाता रोबर चढायला. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे पान. जवळ करावीत नवीन मूल्ये नवीन ज्ञान. घरात पायींचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. या ठिकाणी कविता संपलेली आहे. दिलेला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.